पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे, भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख केलेल्या शेतकऱ्यांचाही केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध, हरियाणा पंजाबच्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा। कोरोना संसर्गातून सावरताना पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका, इंधनाचे दर वाढल्यानं महागाई देखील वाढली, इंधन दर नियंत्रणात आणण्याची मागणी। कोरोना संसर्गाचा प्रसार ओसरतोय, महामंडळातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू करा, विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं आणि निवेदन। मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गायत्री प्लॅस्टिकच्या गोदामातून 1 टन प्लॅस्टिक जप्त, विक्रेत्यास 25,000 दंड, महापालिकेची कारवाई। आणि कोरोना संसर्गाच्या भीतीनं काळभैरव जयंती अतिशय साधेपणानं साजरी होणार, भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन। आता बातम्या विस्तारानं। केंद्र शासनानं नव्यानं कृषी कायद्यांची निर्मिती केली। नव्यानं तयार झालेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात हरियाणा आणि पंजाब राज्यातील शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे। या कायद्यात बदल करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील शेतकरी जितेंद्र कथ्थू भोई यांनी देखील पाठिंबा दिला आहे। जितेंद्र भोई या शेतकऱ्यास नव्या कायद्याचा फायदा झाला या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मन की बात या कार्यक्रमात दिला होता। आता याच शेतकऱ्यानं नव्यानं तयार झालेल्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवला आहे। केंद्र सरकारने नव्याने कृषी कायद्यांची निर्मिती केली। या कायद्यांना अनेक राज्यातून विरोध होत आहे। कायद्यास विरोध म्हणून हरियाणा आणि पंजाब राज्यातील शेतकऱ्यांनी थेट दिल्लीत जाऊन आंदोलन सुरू केले आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात या कायद्यास विरोध दर्शविला आहे। नव्याने तयार झालेल्या कायद्यामुळे शिरपूर तालुक्यातील भटाणे येथील शेतकरी जितेंद्र कथ्थू भोई या शेतकऱ्याचा फायदा झाला असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केला। परंतु आता जितेंद्र भोई या शेतकऱ्याने देखील या कायद्यांना विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे। जितेंद्र भोई या शेतकऱ्याने सांगितले की केंद्र शासनाने नव्याने कृषी कायद्यांची निर्मिती केली, यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। अनेक शेतकरी अल्पभूधारक तर काही शेतकरी भूमिहीन होतील। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ नसेल, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। मी यंदा मक्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले, शासनाने हमीभाव केंद्र वेळेत सुरू केले नाही, त्यामुळे मक्का खासगी व्यापाऱ्याला विकावा लागला। व्यापाऱ्याने मक्का अत्यल्प दरात खरेदी केला, त्याने वेळेत पैसे दिले नाही म्हणून व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविला। येथे नव्या कायद्याचा फायदा झाला, हक्काचे पैसे मिळावेत यासाठी मला स्वतः जवळील 20,000 रुपये खर्च करावे लागले। मग अधिकाऱ्यांनी कारवाई करीत व्यापाऱ्याकडून पैसे मिळवून दिले, मात्र शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली आणि हमी भावाने प्रत्येक कृषी माल घेतला तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। हमी भावाने मक्का खरेदी केला असता तर मला 2,00,000 रुपये जास्तीचे उत्पन्न मिळाले असते। केंद्र शासनाने तयार केलेले कृषी कायदे फसवे असल्याचा दावा जितेंद्र भोई या शेतकऱ्याने केला आहे। त्यामुळे हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत असल्याची भावना शिरपूर तालुक्यातील जितेंद्र भोई या शेतकऱ्याने व्यक्त केली। त्याचा आनंद आहे पण आज खेद पण आहे। जर आज MSP आधारे माझा मका जर विकला गेला असता तर मला आज 2,50,000 जास्त मला पैसे मिळाले असते। पण MSP आधारे विकल्या न कारणाने एका खाजगी व्यापाऱ्याने माझी फसवणूक केली आणि फसवणूक करूनसुद्धा माझा 20,000 रुपये खर्च करून
आज जे कृषी नरेंद्र मोदी साहेबांनी जे कृषी कानूनच्या लाभाने मला पैसे मिळाले आहेत ते तर इतर शेतकऱ्यांसाठी कठीणच आहे. आज शेतकऱ्यांची हिंमत नाही की आपण तक्रार करायची व या व्यापाऱ्यांविरुद्ध असं मला सांगायचं आहे. पण आज जे सरकार म्हणत आहे की आम्ही फेडरेशनच्या भावाने खरेदी करतो आहे पण फेडरेशनच्या भावाने खरेदी होतच नाही. MSP जो MSP लागू केली असताना सुद्धा जे आपल्या शिरपूरसारख्या शहरात जर उघड्यावर जर अशी नोंदणी होत असेल तर मग रसीद उघड्यावर नोंदणी करून माझ्यासारख्या शेतकऱ्याला पोचपावतीच मिळाली नाही आणि जर माझ्यासारख्या ना पोचपावती मिळाली नसल्या कारणाने मला माल विकला गेला नाही. पण जर इतर शेतकऱ्यांची नोंदणी झालेली पण त्यांचा मालसुद्धा त्यांनी खरेदी केला नाही, कधी त्यांना उत्तर द्यायचं की आज गोदाम नाही आमच्याकडे, आज गोदाम नाही तर बारदान नाही आहे असे सांगून सांगून त्यांना टाळाटाळ केली. हो शेवटी त्यांनी शेतकऱ्यांनी हार मानून एका खाजगी व्यापाऱ्यांमार्फत आपला मका विकला. सफाई विभागातील कर्मचाऱ्यांना पद लक्षात घेऊन काम देण्यात यावं. इतर पदांवरील काम करून घ्यायचं असेल तर अतिरिक्त वेतन आणि भत्ता द्यावा. सफाई कर्मचाऱ्यांना लोकरीचे कपडे द्यावेत, शिलाई भत्ता देण्यात यावा. सेवा पुस्तकातील नोंदी अद्ययावत कराव्यात आणि त्याची एक प्रत कर्मचाऱ्यांना द्यावी अशा मागण्या घेऊन महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं. धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय आणि भाऊसाहेब हिरेश वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. धुळे शहरात जिल्हा शल्य चिकित्सकांना तर वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले. जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. सतत मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. सफाई कर्मचाऱ्यांना पदनिहाय काम द्यावे, अतिरिक्त काम सोपवले जात असल्याचा त्यांचा स्वतंत्र मोबदला देण्यात यावा. सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. सध्याचा हिवाळा लक्षात घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना लोकरीचे कपडे आणि मफलर देण्यात यावे. नियमाप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना वर्षभरातून 3 गणवेश आणि शिलाई भत्ता देण्यात यावा. शैक्षणिक पात्रता आणि ज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना तांत्रिक आणि अतांत्रिक या पदावर पदोन्नती द्यावी. कोरोना संसर्गाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 1,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना संघटनेचे नागेश कंडारे, धनराज पिवाल, सुरेश बिसनरिया, यशवंत डांबरे, निलेश चाबरे, संजीव जावडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जे वर्ग ड कर्मचारी आहे त्यांना मागील अनेक वर्षापासून गणवेश आणि जे ऋतुमानानुसार जे ड्रेस असतात ते दिलेले नाही आहे. तसेच त्यांचे जे क्वार्टर्स आहे त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. ते क्वार्टर्सचं नूतनीकरण व्हायला पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधितांना तत्काळ आदेश देण्याची त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीनं मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आलं. या काळात अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बहुतांश बेरोजगार झाले. आता परिस्थिती पूर्ववत होत आहे, परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं मात्र उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्यानं त्याचा परिणाम महागाई वाढीवर होत आहे. केंद्र शासनानं पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात आणून महागाई नियंत्रणात आणावी, अन्यथा बेरोजगारीमुळे अनेक जण उपासमारीचे बळी ठरतील अशी भीती काही सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून संपूर्ण लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, बहुतांश बेरोजगार झाले. 4 महिन्यातील लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाने स्थिती नियंत्रणात ठेवली, परंतु परिस्थिती पूर्ववत होत असताना मात्र महागाईचा उच्चांक वाढत असताना दिसत आहेत. केंद्र शासनाच्या नियंत्रणात असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम महागाईच्या वाढीवर झाला आहे. परिस्थिती पूर्ववत होत असताना अनेक जण अद्यापही बेरोजगार आहेत, परंतु महागाई वाढत असताना बेरोजगार असलेल्यांवर उपासमारीची वेळ येत आहेत. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. सलग 8 दिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम झालेला आहे. केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात आणून महागाई नियंत्रणात आणावी, अन्यथा बेरोजगार झालेले कुटुंबे उपासमारीने भूकबळी होतील. केंद्र सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणावी अशी अपेक्षा सुजाण नागरिकांनी व्यक्त केली. आमच्याकडे कोविड नंतर 21 नोव्हेंबर 2020 पासून रेट वाढत आहे. साधारणपणे 10-20 पैसे रोजचे रेट वाढत आहे. आजचे रेट आहे 89.69 रुपये साधा पेट्रोल. पॉवर पेट्रोल 93 रुपये 93 रुपये 10 पैसे.
आणि साधारणतः हे गव्हर्नमेंटचे रेड क्रूड आंतरराष्ट्रीय बाजारवर नंतर वाढत आहे पैसे, म्हणून आता सेलवर पण इफेक्ट होत आहे. लोकांना कमी पेट्रोल भेटतोय तर लोक थोडा कमी कन्झम्पशन झालेलं आहे. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, संपर्क राज थोरात, 83-291-96-686, पंकज धात्रक, 94-03-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील SSVPS तंत्रनिकेतन विद्यालयाकडून जास्तीचं शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. त्यानुसार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद कचवे यांना निवेदन दिलं. विद्यार्थ्यांकडून जास्तीचं शुल्क आकारू नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी SSVPS तंत्रनिकेतन विद्यालयास भेट दिली. यावेळी शहर मंत्री भावेश बदाणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य निलेश किळे, आदिनाथ कोठावदे, राजेंद्र पाटील, निशांत शिंदे, विठ्ठल धनगर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद कचवे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांकडून जास्तीच्या जास्तीचे शुल्क आकारू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभराचे शुल्क देऊनही त्यांच्याकडून जास्तीचे शुल्क आकारण्यात येत असल्याची तक्रार आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांची पिळवणूक करू नये असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. परिवहन महामंडळातर्फे वर्षाच्या सुरुवातीला सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली. धुळे विभागासाठी भरती प्रक्रिया 2020 पूर्ण झाली. सरळ सेवा भरती झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू झालं, परंतु कोरोना संसर्गाच्या भीतीनं नवनियुक्तांचं प्रशिक्षण तोंडी आदेशानं थांबवण्यात आलं. आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. महामंडळानं बससेवा देखील पूर्ववत सुरू केली आहे. आता नव्यानं भरती झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना सेवेत रुजू करावं या मागणीसाठी
धुळे विभागाच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यात आली. तसंच कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह विभाग प्रमुखांनाही निवेदन देण्यात आलं. परिवहन महामंडळाने धुळे विभागाकरता 2019 या वर्षी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास 2020 वर्ष उजाडली. भरती प्रक्रिया पूर्ण करून काही उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात कोरोना संसर्गाचे कारण देत तोंडी आदेशाने प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण थांबवण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात महामंडळाची बस सेवा सुरू झाली. हळूहळू राज्यात अनलॉकची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. महामंडळाची बस सेवा देखील पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे. परंतु महामंडळाने सरळ सेवेत भरती केलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू केलेले नाही. महामंडळात नव्याने दाखल झालेल्या उमेदवारांनी या संदर्भात शुक्रवारी विभाग नियंत्रकांना निवेदन दिले. सरळ सेवेतील उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना महामंडळाच्या सेवेत दाखल करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संदीप पाटील यांनी सांगितले की कोरोना संसर्गाची भीती कमी झाली आहे. संपूर्ण राज्यातील व्यवहार सुरळीत होत आहे. सरळ सेवा भरती प्रक्रिया पूर्ण केलेले आणि प्रशिक्षण थांबवलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण नव्याने सुरू करून अशा उमेदवारांना महामंडळाच्या सेवेत घ्यावे. कोरोना संसर्गामुळे तसेच महामंडळात भरती झाल्याने आम्ही कुठेही रोजगार शोधला नाही. आता उपासमारीची वेळ आली आहे. महामंडळाने तातडीने प्रशिक्षण सुरू करून आम्हाला महामंडळाच्या सेवेत घेऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करीत प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी संदीप पाटील यांच्यासह हेमंत वाघ, दीपक तिरुमल, परशुराम माळी, भिला चौरे, अविनाश सूर्यवंशी, राकेश बेहरे, विठ्ठल भोई यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. ते कोरोनाच्या याच्यामुळे बंद झालं. ते आता आम्हाला परत ते सुरू करण्यासाठी आम्ही सर्व मुलं जमा झालो आहे. ते परत आमचं चालू व्हायला पाहिजे याच्यामुळे आम्ही आता डिव्हिजन ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. सर्व मुलं मिळून आम्ही आता ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहोत. ते निवेदन स्वीकारून आमचं प्रशिक्षण लवकरात लवकर चालू करावं ही आमची त्यांना विनंती. शासनाच्या आदेशाप्रमाणे धुळे शहरात प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनानं स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत देखील प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली होती. तरी देखील काही व्यावसायिक प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा प्रभावी वापर करीत असल्याचं लक्षात आलं. यावरून महापालिकेच्या पथकानं गायत्री प्लॅस्टिकच्या दुकानावर छापा घातला. तेथून 1 टन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. गायत्री प्लॅस्टिकच्या मालकाकडून 25,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या आदेशानुसार धुळे महापालिकेने देखील शहर आणि परिसरात प्लॅस्टिक पिशवी विक्री आणि बाळगणाऱ्यांवर निर्बंध घातले. तसेच धुळे महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. तरी देखील काही व्यावसायिक चोरट्या मार्गाने प्लॅस्टिक पिशव्या आणून इतर व्यावसायिकांना चढ्या दराने विक्री करीत होते. महापालिकेच्या पथकाने वारंवार कारवाई करीत प्लॅस्टिक पिशवी विक्री बंद केली. अनेक व्यावसायिकांना मोठ्या रकमेचा दंड केला. परंतु तरीही शहरातील काही व्यावसायिकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि इतर वस्तू विकणे बंद केले नाही. धुळे शहराजवळ असलेल्या गायत्री प्लॅस्टिकच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या पथकाने मुंबई आग्रा रस्त्यालगत असलेल्या गायत्री प्लॅस्टिकच्या गोदामावर छापा घातला. या गोदामातून महापालिकेच्या पथकाने 1 टन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्यात. पथकाने गायत्री प्लॅस्टिकच्या मालकास 25,000 रुपयाचा दंड केला. यावेळी महापालिकेचे उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, अनिल जावडेकर, मुकादम शशिकांत जाधव, रुपेश पवार, शरयू सनेर, श्रीनाथ देशपांडे यांचा या पथकात समावेश होता. अजून काही बातमी आपण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून
उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भराल. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94-230-84-148, 77-670-021-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट. क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर. LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज. LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV. LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर. LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स. सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर. LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन. रिकॉल्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर. नटराज कंपनीची आटा चक्की. LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन. फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर. सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-22-91-62-23-57-63. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचंय, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे TV. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे TV. धुळे TV वर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई करा. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे TV, 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे.
दूरध्वनी 0252-62-24-12-41 मोबाईल क्रमांक 94-227-86-422 94-227-86-449 आणि 94-227-92-944 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवपुरातील विघ्नहर्ता कॉलनीत राहणाऱ्या सुशीला परशुराम पवार यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना निमोनिया झाला होता. उपचार घेत असताना त्यांचा 29 नोव्हेंबरला मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, 3 मुली, सून, नातवंड असा परिवार आहे. पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पाटील यांच्या पत्नी सुशीलाबाई पाटील यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु निमोनिया बळावल्याने त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे थांबविले. त्यांच्या पश्चात पती परशुराम पाटील, मुलगा हेमंत पाटील, सून लोकांशी पाटील, मुलगी संगीता पाटील, सुनीता पाटील आणि शीतल पाटील तसेच नातवंड आहेत. शहरातील एकवीरा देवी आणि रेणुका माता मंदिर परिसरात काळभैरव मंदिर आहे. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काळभैरव जयंती अत्यंत साधेपणानं साजरी होणार आहे. नागरिकांनी काळभैरव जयंतीसाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये असं आवाहन मंदिराचे प्रमुख विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केलं आहे. धुळे शहरातील एकवीरादेवी मंदिर परिसरात प्राचीन काळापासून काळभैरव मंदिर आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहात काळभैरव जयंतीचे मोठ्या उत्साहात साजरी होते. काळभैरव जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह पूजाविधी होतात. काळभैरव जयंतीच्या दिवशी अनेक भाविक पिठले आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवतात. काळभैरव यांच्या दर्शनानंतर पूजाविधी केल्यानंतर नैवेद्य दाखवित काळभैरव जयंती साजरी करण्यात येते. मंदिर प्रशासनातर्फे देखील भाकरी आणि पिठल्याचा महाप्रसाद देण्यात येतो, परंतु यंदा कोरोना संसर्गाच्या भीतीने काळभैरव जयंती अतिशय साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकवीरादेवी मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरु यांनी सांगितले की काळभैरव जयंतीनिमित्त देवस्थानकडून साधेपणाने पूजाविधी करण्यात येईल. कोरोना संसर्गाची भीती असल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. भाविकांनी मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये. कोरोना संसर्गाच्या भीतीने यंदा पिठले आणि बाजरीच्या भाकरीचा महाप्रसादाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरिकाने घरी सुरक्षित राहून काळभैरवाचे नामस्मरण करून नैवेद्य दाखवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे. भाविकांनी मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये असे आवाहन मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरु यांनी केले आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं शनिवारी कमाल तापमान 33.4° सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान 10° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 78%, तर दुपारी 18% नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे, भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख केलेल्या शेतकऱ्यांचाही केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध. हरियाणा पंजाबच्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा. कोरोना संसर्गातून सावरताना पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका. इंधनाचे दर वाढल्यानं महागाई देखील वाढली. इंधन दर नियंत्रणात आणण्याची मागणी. कोरोना संसर्गाचा प्रसार ओसरतोय. महामंडळातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू करा. विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं आणि निवेदन. मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गायत्री प्लॅस्टिकच्या गोदामातून 1 टन प्लॅस्टिक जप्त. विक्रेत्यास 25,000 दंड. महापालिकेची कारवाई. आणि कोरोना संसर्गाच्या भीतीनं काळभैरव जयंती अतिशय साधेपणानं साजरी होणार. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.
आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।